नमस्कार, अर्थ मराठी अंतर्गत ज्ञानभांडार मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आठवड्याच्या दर बुधवारी आम्ही आपल्यासाठी एक नवीन प्रश्न आणि त्याचे उत्तर घेऊन येणार आहोत. आपल्या सभोवताल काही अशा गमतीदार गोष्टी आहेत ज्यांची आपल्याला फार थोडी माहिती आहे, आणि काही गोष्टी अशा आहेत ज्यांची माहिती ऐकून आपल्या भुवया उंचवतात. आम्ही आपल्यासाठी काही अशाच रंजक माहिती सदर मालिकेमध्ये घेऊन आलो आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा, आणि तुमच्याकडे देखील काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की विचारा. आमच्या सर्व उपक्रमांचे आणि स्पर्धांचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य क्लिक करा. तर मग चला वळूया आपल्या मूळ विषयाकडे. हेडफोन हा नाही म्हटलं तरी आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. याचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, जसे की क्लोज बॅग हेडफोन्स, ओपन बॅग हेडफोन्स, ऑन इयर हेडफोन्स, ओव्हर इयर हेडफोन्स, इन इयर हेडफोन्स, इयरबड्स, ब्लूटूथ हेडफोन्स आणि नॉईज कॅन्सलेशन हेडफोन्स. यापैकी नॉईज कॅन्सलेशन प्रकारच्या हेडफोन्सचा उपयोग हा प्रामुख्याने सभोवतालच्या आवाजाचा परिणाम कमी करण्यासाठी आणि हेडफोनमधून येणाऱ्या आवाजाची गुणवत्ता वाढवण्यासाठी केला जातो. यामध्ये सभोवतालचा आवाज नाहीसा झाल्याने हेडफोनमधून येणारा आवाज किंवा संगीत स्पष्टपणे व लक्ष केंद्रित करून ऐकता येते. काही वेळा फक्त सभोवतालच्या गोंगाटापासून शांतता मिळवण्यासाठी देखील असे हेडफोन वापरले जातात. नॉईज कॅन्सलेशन हेडफोनचे प्रामुख्याने दोन प्रकार आढळतात, पॅसिव्ह नॉईज कॅन्सलेशन आणि ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन. यापैकी पॅसिव्ह नॉईज कॅन्सलेशन या प्रकारामध्ये ध्वनिरोधक पदार्थाचा वापर केला जातो. हेडफोनवर असलेल्या ध्वनिरोधक आवरणामुळे सभोवतालच्या ध्वनी लहरी रोखल्या जातात. यामध्ये जास्त फ्रिक्वेन्सीच्या ध्वनी लहरींचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर कमी होतो, त्यामुळे हेडफोन लावल्यावर शांतता अनुभवता येते किंवा गाण्याची मजा घेता येते. या प्रकारच्या नॉईज कॅन्सलेशनमध्ये कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक प्रक्रिया होत नसल्याने याला विद्युत पुरवठ्याची गरज नसते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कारखान्यांमध्ये किंवा जास्त आवाज असणाऱ्या कामाच्या ठिकाणी वापरले जाणारे संरक्षणात्मक हेडफोन्स. आता आपण बघूया ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन. यामध्ये एका ध्वनिमुद्रकाचा वापर करून सभोवतालच्या ध्वनी लहरी टिपल्या जातात. हेडफोनमधील इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या सहाय्याने डिजिटल प्रक्रियेद्वारे त्याच तीव्रतेच्या नकारात्मक ध्वनी लहरी तयार केल्या जातात. विरुद्ध स्वभावाच्या या ध्वनी लहरी एकमेकांचा परिणाम नाहीसा करतात, त्यामुळे आजूबाजूचा गोंगाट हेडफोनमध्ये शिरताच त्याचा प्रभाव शून्य किंवा अगदीच कमी होऊन जातो. हे तंत्रज्ञान अगदी कमी फ्रिक्वेन्सीच्या ध्वनी लहरींवरही प्रभावीपणे काम करते, पण याच्या इलेक्ट्रॉनिक कार्यप्रणालीमुळे याला विद्युत पुरवठ्याची गरज भासते. यासाठी चार्जिंग करता येणाऱ्या बॅटरीद्वारे किंवा तारेद्वारे विद्युत पुरवठा केला जातो. याची किंमत पहिल्या प्रकारच्या तुलनेत जास्त असते, पण याची उपयोगिता जास्त प्रभावी आहे. याच्या वापराचे उदाहरण म्हणजे वैमानिकांकडून वापरले जाणारे हेडफोन्स. याच्यामुळे वैमानिकांना विमानाच्या इंजिनचा आवाज दुर्लक्षित करून योग्य प्रकारे कंट्रोल टॉवरशी संपर्क साधणे शक्य होते. गोंधळाच्या ठिकाणी शांतपणे गाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी नॉईज कॅन्सलेशन हेडफोन अगदी फायदेशीर ठरतात. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आणि तुमच्याकडे देखील काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला विचारू शकता. आम्ही त्यावर नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला आमचा हा उपक्रम आवडल्यास व्हिडिओ लाईक करून अवश्य शेअर करा. पुढील व्हिडिओची अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. लवकरच भेटू नव्या प्रश्न आणि उत्तरासह.